मालवीय चौकामध्ये नाल्यावरील पुलाचं बांधकाम सुरू आहे, त्यामुळे एकीकडून पूर्णपणे रस्ता बंद आहे तर एकीकडून जाणे येणे दोन्ही सुरू आहे, त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होते आहे. पोलीस आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रक काढून रस्ते बंद असल्याचं सांगितलं आहे, तर अनेकांना या रस्त्यापासून पर्याय नसल्याने जाणे भाग पडते अशी परिस्थिती आहे. मालवीय चौकातील नाल्यावरील पुलाचा भुयारी रपटा बांधण्याचं काम सुरू आहे. या महत्वाकांक्षी बांधकामापूर्वी प्रसिद्धीपत्रक काढून पोलीस आयुक्तांनी 6 महिने रस्ता बंद राहणार असल्याने सहकार्याची मागणी केली होती, परंतु नागरिक पर्यायी रस्ता न वापरता त्याच रस्त्याने जाणे येणे करतात, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते आहे. ज्यांना पर्याय नाही त्यांना या रस्त्याने जाणं भाग आहे, परंतु पर्याय असलेल्यांनी दुसरा रस्ता निवडल्यास येथील वाहतुकीची कोंडी टळेल व वाहनधारकांना ताटकळावे लागणार नाही. अशा प्रकारे प्रशासनालाही सहाय्य केल्यासारखे होईल व स्वतःचीही सोय होईल यात शंका नाही. आता बघूया काही धार्मिक बातम्या. शहरामध्ये माघमेला उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान आयोजित या उत्सवात जम्मा जागरणाचं आयोजन करण्यात आलंय. उत्सवाला सुरुवात करण्यापूर्वी प्रभात चौकातील प्राचीन मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. वाजत गाजत निघालेल्या या शोभायात्रेनं सर्वांचं लक्ष वेधलं. माघमेला उत्सवाला सुरुवात करण्यापूर्वी प्रभात चौकातील रामदेव बाबांच्या प्राचीन मंदिरातून शोभायात्रा काढण्यात आली. बँडच्या तालावर निघालेल्या या शोभायात्रेतील महिलांनी शिवनेरी साड्या तर पुरुषांनी शुभ्र पेहराव धारण केले होते. सरोज चौक राजकमल चौक मार्गे शोभायात्रा राजापेठ येथील रामदेव बाबांच्या मंदिरात पोहोचली. शोभायात्रेत रथारूढ रामदेव बाबांचा देखावा होता. सजवलेली पालखी यासह संत शिरोमणी सीताराम बाबांच्या शिष्या सुश्री अलकाश्रीजी व जम्मा गायक मुन्नाजी व्यास हे देखील सजवलेल्या रथावर विराजमान होते. रामदेव बाबांचे छायाचित्र रथावर होते. जगन्नाथाच्या रथाप्रमाणे भाविकांनी स्वतः हा रथ वाहून नेला. राजापेठेतील मंदिरात सुश्री अलकाश्रीजींच्या हस्ते महाआरती करण्यात आली. जम्माच्या अंतिम दिनी सकाळी विश्वशांती मानव कल्याणासाठी होम हवन व पूर्णाहुती करण्यात येते. 9 फेब्रुवारीला सायंकाळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय.
आता नजर टाकू ग्रामीण पोलीस ठाणे निहाय गुन्ह्यांवर. पोलीस ठाणे चिखलदरा. आरोपी रजत रामसिंग उईके, फिर्यादी कैलास चुन्नी दूधकवळे. कलम 279-304 अ. हकीकत, आरोपी मोटरसायकल चालकाने आपले वाहन वेगाने चालवले व चुन्नी लक्ष्मण दूधकवळे हे 60 वर्षीय वृद्ध रस्त्याने पायी जात असताना ठोस मारली, त्यामुळे चुन्नी दूधकवळे यांचा मृत्यू झाला. पोलीस ठाणे चिखलदरा. आरोपी अज्ञात, फिर्यादी सुखराम गेज मेटकर. कलम 379. हकीकत, फिर्यादीने त्याची 35,000 रुपये किमतीची MH 27 AE 9637 क्रमांकाची मोटरसायकल वनविभाग संकुल क्वार्टरसमोर उभी केली असता अज्ञात चोरट्याने चोरली. पोलीस ठाणे शिरसगाव. आरोपी मोटरसायकल क्रमांक MH 27 AF 7414 चालक. फिर्यादी तमीज खा मजीद खा. कलम 279-304 अ. हकीकत, मोटरसायकल चालकाने मृतक शेख कबीर शेख इब्राहिम पायी जात असताना धडक मारून गंभीर जखमी केलं व मरणाला कारणीभूत ठरला. पोलीस ठाणे अचलपूर. आरोपी राजू धुर्वे, फिर्यादी संजय महादेवराव मुंदे. कलम 397. हकीकत, आरोपी व जखमी राजू उईके हे फिर्यादीच्या हॉटेलमध्ये झोपले असता आरोपीने लोखंडी सब्बल मारून राजू उईकेला गंभीर जखमी केलं. त्यांच्याजवळील नगदी 5,000 व मोबाईल घेऊन पळून गेला. पोलीस ठाणे अचलपूर. आरोपी ज्ञानेश्वर सुभाष ढेपे, फिर्यादी कुमारी वय वर्षे 24. कलम 354 अ ड. हकीकत, आरोपीने फिर्यादीशी जवळीक साधण्यासाठी पाठलाग करून लगट केली व विनयभंग केला. पोलीस ठाणे मंगरूळ दस्तगीर. आरोपी सुरेश नारायण डगवार, फिर्यादी रवींद्र देवराव चोरे. कलम 420, 39, 41, 42 सावकारी कायदा. हकीकत, फिर्यादीने आरोपीकडून 45,000 रुपये घेतले, त्याबद्दल हेक्टर 2 R शेती 2001 आरोपीच्या नावे केली. फिर्यादीने व्याजाचे व घेतलेले पैसे 1,00,000 रुपये आरोपीला दिले, तरीही आरोपीने फिर्यादीची शेती परत केली नाही. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कोनचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. आमच्या फेसबुक मित्रांनी फेसबुकवर काही हालचाली केल्या आहेत त्या टिपूया फेसबुक दर्पणमध्ये. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होते दिवसभराचे तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. शनिवार कमाल तापमान 29 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 18 डिग्री सेल्सिअस. रविवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 19 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, 77 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570326 6 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त सिटी न्यूज. नमस्कार.